चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यामध्ये बरसलेल्या मुसळधार पावसानं उघडीप दिलेली होती, मात्र काल संध्याकाळपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 62% पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. तसंच गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची 7 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. 2 दिवस पावसाने विश्रांती दिली होती, त्याच्या आधी जवळजवळ 2 ते 3 दिवस चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक नद्या नाले जे आहे त्यांना पूर आला, 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला, शेकडो गावांमध्ये पाणी शिरलं. आणि अशातच ही परिस्थिती निवळत असताना आता पुन्हा एकदा काल संध्याकाळपासून पावसाने संततधार उपस्थिती आपली जिल्ह्यात दर्शवलेली आहे. मुख्य म्हणजे हा जो पाऊस आहे, या पावसामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहे, इरई, झरपट, उमा, अंधारी यांच्या नदीपात्रात मोठी वाढ झालेली आहे. सोबतच वर्धा आणि अमरावती जिल्हा या 2 जिल्ह्यातून येणारं जे वर्धा नदीचं पाणी आहे ते देखील सध्या त्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर ब्रह्मपुरीकडून येणारं जे वैनगंगा नदीचं पात्र आहे ते देखील गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सध्या त्याच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र असं सर्व परिस्थिती असताना देखील चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तरी कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही, कारण या सर्व नद्या ज्या आहेत त्या अजूनही धोका पातळीच्या खाली आहे, त्यामुळे पाणी कुठल्याही नागरी वस्तीत शिरलेलं नाही. मात्र हा जो पाऊस आहे हा असाच सुरू राहिला आणि नद्यांची पातळी जर वाढत राहिली तर नक्कीच या चंद्रपूर जिल्ह्याला किंवा शहराला पुराचा धोका उद्भवू शकतो. मात्र या सर्व परिस्थितीवर प्रशासन जे आहे ते आपली नजर ठेवून आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.